बातमी आहे 26 जानेवारी संबंधातील. 26 जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे येणार होते, परंतु बायडन यांनी गेल्याच आठवड्यात भारतात येणार नसल्याचे कळवले आहे. यामुळे भारताने प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुण्यांचा शोध सुरू केला होता. PTI नुसार भारताने यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्युन्युअल मॅक्रॉन यांना अधिकृतपणे निमंत्रित पाठवल्याचे आता समोर येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी जुलैमध्ये फ्रान्सचा दौरा केला होता. यावेळी ते पॅरिसमध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय दिवस समारंभात पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. तेव्हाच मोदी यांनी मॅक्रॉन यांना निमंत्रण दिले होते. 14 जुलै 1789 रोजी बॅस्टिल डे हा लष्करी किल्ला आणि तुरुंगाच्या पतनाचा दिवस आहे. संतप्त जमावाने त्यावर हल्ला केला होता आणि तेथील कैद्यांची सुटका केली होती. हा दिवस फ्रान्सच्या क्रांतीचा दिवस मानला जातो. 2024 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून एम्युन्युअल मॅक्रॉन हे 6वे फ्रेंच नेते असणार आहेत. फ्रान्सचे माजी पंतप्रधान जॅक शिराक यांनी 1976 आणि 1998 दोनदा या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. 1980 त्यानंतर 2008 आणि 2016 फ्रान्सचे नेते हे आले होते. भारत नेहमीच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी परदेशी नेत्यांना नेहमीच आमंत्रित करत असतो.